राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी मंत्री तसेच रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. मसाळा येथील पक्ष कार्यालयात या धमकीचे पत्र पोस्टाने आले आहे. ही धमकी पूर्व वैमनस्यातून देण्यात आली असल्याचा अंदाज प्रथम दर्शनी वर्तवण्यात येत आहे. पक्षाचे अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष नाझीम हासवारे यांनी या धमकी विरोधात मसाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. बाळासाहेब भाऊसाहेब सातपुते या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीची मदत घेऊन तटकरे यांना मारण्याचा कट रचला जात असल्याचे या धमकी पत्रात नमूद करण्यात आलं आहे. या पत्रामुळे तटकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप उसळला आहे. आमच्या साहेबांच्या नखाला देखील धक्का लागू देणार नाही अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. या पत्रातील व्यक्ती शोधून लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी पोलिसांना दिलेल्या पत्रात करण्यात आली आहे.